नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बी ए भाग 3 सेमिस्टर क्रमांक 6 मध्ये अभ्यास करत असताना आपण राजकीय भूगोल शिकतोय। राजकीय भूगोलाचा पेपर नंबर 11 आहे। या पेपर मध्ये आपण दुसऱ्या प्रकरणामधील समकालीन असणारी जागतिक युद्धनीती किंवा जागतिक स्थिती व लष्करी डावपेच याविषयी चर्चा करत आहे। यामधील आपण यापूर्वी अभ्यासक्रमामधील अल्फ्रेड थायर महान व एच जे मॅकिंडर यांचे विचार अभ्यासले आहेत। यांची युद्धनीती लष्करी डावपेचा संबंधी त्यांचे मार्गदर्शन आपण समजून घेतलेलं आहे। आपण या लेक्चरला स्पाइकमनची रिमलँड थेअरी किंवा रिमलँड सिद्धांत हा अभ्यासणार आहोत। स्पाइकमन या विद्वानानं लष्करी डावपेचा संबंधी जे आपलं मत प्रकट केलंय ते जगामध्ये रिमलँड थेअरी म्हणून गाजलं। या मताची चर्चा किंवा स्पाइकमनचा रिमलँड सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी बांधवांनो, आपण अभ्यासत असताना स्पाइकमन हा असणारा विद्वान, या विद्वानाचे विचार समजून घेत असताना त्याचा परिचय आपल्यास असणं आवश्यक आहे। मॅकिंडर यांच्या हृदयस्थल सिद्धांताच्या आधारे व या सिद्धांताशी मिळता जुळता असा विचार स्पाइकमन यांनी मांडला। हा स्पाइकमन यांनी मांडलेला विचार वैश्विक लष्करी डावपेचाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे। या विद्वानाचा परिचय जर सांगायचं म्हटलं तर याचं पूर्ण नाव निकोलस जॉन स्पाइकमन असं होतं। या व्यक्तीचं जीवन कार्य विचारात जर घ्यायचं म्हटलं तर 1893 ते 1943 दरम्यानचा यांचा कालखंड आहे। निकोलस जॉन स्पाइकमन यांचा जन्म ॲमेस्टरडॅम नेदरलँड या देशामध्ये 13 ऑक्टोबर 1893 मध्ये या विद्वानाचा जन्म झाला। त्यानंतर ते 7 वर्षाचे असताना म्हणजे 1900 मध्ये ते आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेमध्ये स्थायिक झाले। पुढे त्यांनी आपलं शिक्षण कॅलिफोर्निया विद्यापीठातून पूर्ण केलं। 1923 साली ते याले विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले। त्यांचं बोलणं, त्याचं असामान्य व्यक्तिमत्व शिक्षक म्हणून अमेरिकेमध्ये खूप प्रसिद्ध पावलं। स्पाइकमन हे खूप हुशार अभ्यासू प्राध्यापक होते। स्पाइकमन यांच्यामध्ये देशादेशांचे संबंध मूलतः राजकीय सत्तेतून प्रस्थापित होत असतात। त्यांनी भूगोलाचा राजकारणावरील परिणाम यावर त्यांनी अभ्यास मांडलेला आहे, त्यांनी भर दिलेला आहे। या संबंधित असणाऱ्या विद्वानानं आपल्या जीवनामधील अनेक बाबी अभ्यासून जगासमोर एक भूगोलाला एक चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा पेश करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो। या विद्वानानं जे मुद्दे मांडलेले आहेत त्यांची चर्चा आपणास करायची आहे।
यामध्ये या विद्वानानं भूगोलाचा राजकारणावरील परिणाम याविषयी आपलं मत प्रकट केलं. 1935 ते 40 दरम्यानच्या कालावधीमध्ये ते याले विद्यापीठात प्राध्यापक असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय अध्ययन संस्थेचं संचालकपद भूषवलं. 1942 साली त्यांनी अमेरिकाज स्ट्रॅटेजी इन वर्ल्ड पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ खूप गाजला. त्यांनी या ग्रंथाचा संयुक्त संस्थानच्या संरचनेच्या संरक्षण धोरणावर काय परिणाम झालाय याचा वहापोह या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. अमेरिकाज स्ट्रॅटेजी इन वर्ल्ड पॉलिटिक्स हा त्यांचा ग्रंथ खूप गाज. या विद्वानाला रिमलँड थेअरी हा विचार सुचण्यापाठीमागची काय पार्श्वभूमी आहे त्याचा थोडासा आपण विचार करू किंवा वेध घेऊ. इसवी सन 1919 मध्ये मॅकिंडर यांनी लोकतंत्रात्मक आदर्श आणि यथार्थता म्हणजेच डेमोग्राफिक आयडियल्स अँड रियालिटी हा ग्रंथ लिहिला होता. 1942 मध्ये अमेरिकेत हा ग्रंथ पुनर्मुद्रित करण्यात आला. या ग्रंथास सुप्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ एडवर्ड इयरले यांनी प्रस्तावना दिली होती. आपल्या प्रस्तावनेत इयरले यांनी मॅकिंडरच्या ग्रंथात ज्या स्थितीवर आपल्या पृथ्वीची कर्मगती आहे अशा भौगोलिक वास्तवतेचा कुठेही उल्लेख नसल्याचे म्हटले. पुढे त्यांनी मॅकिंडरचा ग्रंथ वाचकांना आणि आंतरराष्ट्रीय संघर्षातील लष्करी डावपेचाचा अभ्यास करणाऱ्यांना आवश्यक असल्याचे आपल्या प्रस्तावनेच्या उपसंहारात नमूद केले. मॅकिंडरच्या पुनर्मुद्रित या ग्रंथाने स्पाइकमन या अभ्यासकाचे मन जागृत केले. त्याने 1944 मध्ये एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी लष्करी डावपेचा संबंधी आपले विचार मांडले. त्यावेळी स्पाइकमनने वैश्विक लष्करी डावपेचा विषयीचे रिमलँड नावाची संकल्पना जगासमोर मांडली आणि ही संकल्पना जगामध्ये स्पाइकमनचे रिमलँड सिद्धांत किंवा थेअरी म्हणून नावारूपाला. स्पाइकमनची मॅकंडरच्या हृदयस्थलाविषयीची मतं ही आपण यांच्या रिमलँड थेअरीशी रिलेटेड काय आहेत याचा विचार करू. मॅकिंडरने हृदयस्थलास विशेष महत्त्व दिले होते. यासंबंधी स्पाइकमन यांनी काही नोंदी केल्या. या संदर्भात त्यांची दोन मतं पुढील आहेत. हृदयस्थल मॅकिंडरने जे अनन्यसाधारण महत्त्व दिलंय हृदयस्थलाला ते आत्मविश्वासाने की त्यांचा विशाल विस्तार त्याचे मध्यवर्ती स्थान आणि अंतर्गत भागापासून सागरी दळणवळण जोडणारे मार्ग यामुळे हा भाग एकसंघ व राजकीय सत्तेच्या दृष्टीने सामर्थ्यवान बनेल म्हणून का दुसरं कारण दिलेलं आहे. कमी आर्थिक संभाव्य असलेल्या विस्तीर्ण स्टेपी प्रदेशाचे मोठे आर्थिक विकासात झालेले परिवर्तन म्हणून याविषयी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
स्पाइकमनने काही मॅकिंडरचे विचार खोडून काढले. त्यांनी खोडलेलं मत स्पाइकमनने वरील दोन्हीच्या निष्कर्षाने असे म्हटले आहे की मॅकिंडरने सांगितलेले बरोबर नाही. त्यांच्या मते मॅकिंडरचे हृदयस्थल हे वर्तमान व भविष्यकालीन दळणवळण गतिक्षमता व लष्करी सामर्थ्याचे केंद्र असणार नाही, कारण रशियन अर्थव्यवस्था व भूगोल यासाठी असा कोणताही आधार निर्देश करीत नाही असं त्यांनी खोडलेलं मत आहे. त्यानंतर यासाठी स्पाइकमनने काही कारणं पुढील कारणं दिलेली आहेत. यामध्ये पहिलं कारण दिलं आहे, हवामानाची स्थिती ही तशीच राहिली आणि कृषी तंत्रज्ञानात क्रांती झाली तर कृषी उत्पादकतेचे क्षेत्र हे मध्य सैबेरियापेक्षा पश्चिम रशियालाच असेल, रशियातच असेल. शिवाय शेतीचा एवढा विस्तार होणार नाही. दुसरं कारण दिले तसेच औद्योगिकीकरणाचे अनुकूल आधार उरालच्या पश्चिमेलाच आहेत, इतर भागात ते नाहीत असंही ते म्हणतात. म्हणून स्पाइकमन म्हणतात मॅकिंडरने सांगितल्याप्रमाणे हृदयस्थलात बदल झाले आणि तेथे शेतीची प्रगती झाली तरी तेथील उत्पादनाद्वारे मोठ्या लोकसंख्येस हृदयस्थल पुरेपूर पोषण करू शकणार नाही. दुसरं असं की जरी युरेशियाच्या केंद्र भागात रेल्वे रस्ते हवाई मार्गाचा विकास होऊन त्या भागाची गतिक्षमता वाढली तरी या भूखंडाच्या सभोवती असलेल्या प्राकृतिक अडथळ्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या भूखंडाच्या विशेषतः अति उत्तरेकडे वर्षभर गोठणारे तापमान आणि इतर भागातील उंच पर्वत यामुळे या भागात मोठ्या अडचणी दिसतात. शिवाय या भूखंडाच्या फार मोठ्या भागात दळणवळण अतिशय तुरळक आहे. या सर्व कारणाने मध्य आशिया म्हणजेच हृदयस्थल निश्चितपणे मोठे सामर्थ्य असलेला देश बनू शकणार नाही असं स्पाइकमनं मत मांडलेलं आहे. सागरी सामर्थ्याविषयी स्पाइकमनं दिलेली उदाहरणं अशी आहेत, पारंपरिक भूराजकीय रचना असलेल्या युरेशियाच्या भूसामर्थ्याला विरोध करून स्पाइकमनने याने जागतिक राजकारणाच्या स्थितीला वाढती सागरी नौदल शक्ती आणि भारत व अमेरिकेच्या सागरी मार्गाचा शोध या बाबी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्याने सागरी गतिक्षमता हा नवीन भूराजकीय रचनेचा आधार मानला. पूर्वी अखंड भूप्रदेश असलेला रोमन चीनी व रशियन साम्राज्याने आपणास भूसाम्राज्याचा इतिहास दिला. आता समुद्र हे नवीन मोठ्या व विशाल सत्तेचे मार्ग बनले आहेत. ब्रिटिश व फ्रेंच व जापनीज साम्राज्याने व सागरी सामर्थ्य असलेल्या संयुक्त अमेरिकेने आधुनिक जगाच्या विकासाला मोठे योगदान दिलेले आहे. सागरी सामर्थ्यामुळेच युरेशिया हा एकसंघ घटक म्हणून राहिला आहे. तो जुन्या आणि नवीन जगताच्या परस्पर संबंधास नियंत्रित करतो असं स्पाइकमनं उदाहरण दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण एवढीच चर्चा करतोय. यामध्ये स्पाइकमनचा परिचय, त्याचबरोबर
स्पाइकमनच्या मनात हा जो विचार आला या सिद्धांताची पार्श्वभूमी काय, स्पाइकमनं मॅकेंडरच्या हृदयस्थलाविषयी मांडलेलं मत, स्पाइकमनं मॅकेंडरची खोडलेली मतं आणि स्पाइकमनं खालील दिलेली कारण, म्हणून स्पाइकमन म्हणतो त्याप्रमाणे आपण विचार करू आणि पुढच्या लेक्चरला बाकीची चर्चा आपण करू. तोपर्यंत याच ठिकाणी थांबू.